ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपले बरेच प्रश्न असतात त्यातील हाच एक प्रश्न घेतोय की स्वप्नामध्ये नदी मोठ्या प्रमाणात पाणी दिसतंय तलाव दिसतो आहे अग्र समुद्र दिसतोय अशा माझ्या स्वप्नामध्ये येते असं विचारलेलं आहे तर हे का बरं येते सतत येते माझ्या स्वप्नामध्ये तर मंडळी त्याचं कारण असतं की ज्या वेळेस आपल्याला पितृदोष आहे त्यावेळेस असे दिसतं पाणी नदी तलाव समुद्र हे पाण्याचं प्रमाणात अत्यंत दिसतं त्याचं कारण काय असतं की ही जी आपले आत्मा आहेत अतृप्त आत्मा त्यांचं वास्तव्य जास्त करून एकतर नदी अशा पाण्याच्या आसपास असं एक नियम हो आहे त्याचा त्याप्रमाणे असतं आणि त्याची जाणीव होण्यासाठी तुम्हाला ते स्वप्नात येतं कधी कधी तुम्हाला तो भास पण होतो कधी असं आपल्या घरात कोणीतरी आहे काहीतरी आवाज आल्यासारखा वाटतो ज्यावेळेस असं होतं ना त्यावेळेस आपल्याला पितृदोष आहे अगर आ, साप दिसतात स्वप्नात बी दिसतात आणि प्रत्यक्षात दिसतच साप दिसतात अशा वेळीसुद्धा पितृदोष असतो अगर आपलं सर्पदोष असल्यामुळं अगर पूर्वाचा काहीतरी दोषी आपल्या आत्मा आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामुळे हे आपल्या घरामध्ये त्रास पण होत असतो तुमच्या म्हणजे काय की समजा घरातली घरात माणसात माणूस जम म्हणजे जुळत नाही एकामेकाचं पैशाला पैसे लागत नसतो आरोग्य बिघडलेलं असतं सतत आरोग्यासाठी म्हणजे आजारीपण असल्यामुळं पैसा खर्च होत असतो जास्त प्रमाणात म्हणजे कुठलं काम घ्यायला गेलो तर होत नाही आपलं काम बी म्हणजे काहीतरी व्यक्ती होणार अर्धवट राहणार म्हणजे परिपूर्ण कार्य असं जात नाही होतच नाही त्याचं त्याचं कारण असते की ही पितृदोषाची लक्षण असतात आणि मग <coughs> त्यासाठी मी बरेचसे एक आमुष्याचा विधी पण सांगितलेला आहे त्याचा सा व्हिडीओ येतो तो पहा तुम्ही अथवा अजून तुम्हाला सोपं सांगतो की काय असतं आमुष आली की थोडीशी साखर तूप आणि तांदूळ ही एकत्र मिसळायची आणि पिंपळाचं झाड बघायचं आणि दिवस मावळ्यानंतर त्या झाडाला अर्पण करायचं ते दर्शन घ्यायचं आणि घराकडने घ्यायचं पाठीमागं बघायचं नाही पाठीमागाच्या पद्धत घरी गेल्यानंतर अगोदर पाणी मागून घ्यायचं बाहेरल्या बाहेरच तुमचे हात पाय वगैरे धुवा डायरेक्टली घरामध्ये प्रवेश करू नका आणि विशेष म्हणजे ही गोष्ट करत असताना अजूनही दुसरी गोष्ट असते की आपल्याला आपले, आपले जे पित्र असतात त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी एक अन्नदानाचा प्रकार असतो अन्नदान हे तुम्ही सतत केलं पाहिजे आमुष्याला जरूर थोडं जे घडन ते करावं अन्नदान कारण ते जे अतृप्त आत्मा असतात ना त्यांना तृप्त करण्याचा हा सोपा एक मार्ग आहे अन्नदान करणे जे घडन तसं करणे कारण आमुष्याला अन्नदान ही पित्रांसाठी अत्यंत गरजेचं कारण ते त्यांना अन्न पाणी ह्या गोष्टी असं ज्या असतात ना ते लागत असतात त्यांना त्यांचा अतृप्त आत्मतृप्त होण्यासाठी फक्त एकच कारण त्याला हे अन्नदान देत राहायचं आमुष्याला ह्या सोप्या सोप्या गोष्टी करत राहा आणि पितृदोष जी होतोय त्याच्यापासून जी त्रास होतोय तो दूर होऊन जाईल आलं लक्षात कुठल्याही शिवमंदिरात वगैरे असं आता आपल्याकडेही अन्नदान केल्या जातं प्रत्येक आमुष्याला हे पित्रांसाठी पित्रांची पूजा वगैरे असतं पितृतृप्ती निवारण विधी म्हणून बे असतो अशा गोष्टी काही करावं लागतात थोड्यास असो आज एवढंच परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय जै भारत सुखी राहा आणि समाधानी राहा